माझी यात्रा ही टोटली वेगळी आहे. मी लोक काय बोलत आहेत जे भाषणात नाही बोलू शकत, जे सभेवर नाही बोलू शकत, बैठकात नाही बोलू शकत, ते मला बोलत आहेत. मी पाठीमागे कुठल्या अँगलमध्ये, सर्व तो माझ्या पाठीमागे असं मला काही वाटायचं कारण नाही. आपण कुठे उभे असतो ना, ही आपल्या मनाची अवस्था असते, आपल्या पदाची नाही. तर माझ्या मनाची अवस्था मागच्या रांगेत नाहीच, त्यामुळे मी जिथे आहे तिथे फार चांगल्या पोझिशनमध्ये आहे. प्रतिसाद तुम्ही पाहताय सगळे, म्हणजे मी सांगावा प्रतिसाद अशी वेळ माझ्यावर येऊ नये, ईश्वर करो. प्रतिसाद तुम्ही सर्व पाहताय, प्रचंड प्रतिसाद आहे. ऊसतोड मजूर आता त्यांचा करार संपलेला आहे, तर त्यामुळे ते संपाच्या मानसिकतेत आहेत. एकूणच परिस्थिती राज्याची अशी आहे, त्याच्यामध्ये त्या संपाचा शांतपणे मार्ग निघावा असं ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी, कारखानदारांनी अशी भूमिका घ्यावी असं मला वाटतं. असं नाही आहे, तुमचा तेच गैरसमज होता, राज्यातलेच बोलत होते, माझे कार्यकर्ते नव्हते कधी म्हणत बिचारे. एकूणच ही आता तुम्ही यात्रा काढताय, नेमकं तुम्हाला या यात्रेमध्ये जी लोक भेटतायत काय म्हणतायत, काय सांगतायत तुम्हाला ते, काय म्हणतायत आणि काय सांगताय ते मी तुम्हाला काय सांगणं असं अपेक्षित आहे का, पण ते मी सांगणार नाही. पण काँग्रेसच्या दुसऱ्या बाजूला जनसंवाद पदयात्रा सुरू आहे, त्या पदयात्रेत काँग्रेसचे नेते दावा करतात की लोक अनेक अडचणी मांडतात. त्यांच्या यात्रेत त्या माझ्या यात्रेतला कसा विषय असू शकतो तो, ते त्यांची यात्रा ही राजकीय सर्वथा, त्यामुळे लोक त्यांच्या बरोबर जे बोलतायत ते जाहीर बोलण्यासाठीच करतायत ती यात्रा. माझी यात्रा ही टोटली वेगळी आहे. मी लोक काय बोलतायत जे भाषणात नाही बोलू शकत, जे सभेवर नाही बोलू शकत, बैठकात नाही बोलू शकत, ते मला बोलतात. मुंडे ते मी कोणाला बोल न बोलण्यासाठीच आहे. मुंडे भाऊ बहीण आता एकत्र आलेले आहेत, ताकद वाटणार की वेगळ्या वाटा आहे तुम्हाला काय भाजपात आता पुढं? कारण 1.5 वर्ष झालं 2 वर्ष झालं आपली घुसमट होते असं राज्यभर बोललं जात आहे, फ्रंट लाईनला घेतलं जात नाही असं बोललं जात आहे, काय आपलं म्हणजे काय प्रश्न उत्तर? एकूण मुंडे भगिनींना थोडंसं बाजूला सारलं असा एक सूर आहे राज्यामध्ये, तर तुम्हाला असं वाटतं का की भाजपमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला पाठीमागे? मी पाठीमागे कुठल्या अँगलमध्ये, सर्व तो माझ्या पाठीमागे असं मला काही वाटायचं कारण नाही. कारण शेवटी आपण कुठे उभे असतो ना, ही आपल्या मनाची अवस्था असते, आपल्या पदाची नाही. तर माझ्या मनाची अवस्था मागच्या रांगेत नाहीच, त्यामुळे मी जिथे आहे तिथे फार चांगल्या पोझिशनमध्ये आहे, माझ्या मनात आणि माझ्या स्वतःच्या लोकात. दुसरीकडे मुंबईमध्ये भाजपनं 400 दहीहंडी कार्यक्रमाचं आयोजन केलंय, कुठेतरी वाटतंय आज राजकीय आरोप आहे. मला दहीहंडी फुटेल असं वाटतंय. राज्यभर रॅली काढताय, कसा प्रतिसाद आहे, काय प्रतिसाद तुम्ही पाहताय सगळे, म्हणजे मी सांगावा प्रतिसाद अशी वेळ माझ्यावर येऊ नये, ईश्वर करो. प्रतिसाद तुम्ही सर्व पाहताय, प्रचंड प्रतिसाद आहे. हे म्हणजे तो मुंडे स्टाईलचाच प्रतिसाद आहे. लोकांनी जे सी बी फुलं वाहनं वगैरे, मी काल विनंती केली बाबा इथून पुढे नका करू ते, मी थकले त्या सगळ्या सत्कारांनी, आता भेटूया नुसतं. प्रतिसाद खूप आहे, लोकांमध्ये खूप ओढ आहे आणि भेटायचं आहे, बोलायचं आहे खूप लोकांना, तर त्यानिमित्ताने एक छान आईस ब्रेक होतो आहे. कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री सुद्धा तुम्ही व्हावं असं काल एकाने बोलले, पण महिला मुख्यमंत्री होणार? आता मी महिला तर आहे ना, ह्याच्यात काही वाद नाही. पहिला हे पहा, कार्यकर्ते ह्या घोषणा 2014 देत आहेत, तर ते काही नवीन नाही आहे, त्याच्यात शिळ्याविषय येतो. शिवशक्ती परिक्रमा आहे आणि या शिवशक्ती परिक्रमामध्ये मी सर्व महाराष्ट्रातले आपले ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठांचं दर्शन घेते. त्याचबरोबर पंढरपूर आहे, अक्कलकोट आहे, असे काही महत्त्वाचे देवस्थान आहेत, त्यांनाही गाणगापूर आहे, मी तिथेही जाते. बरेच वर्ष ही माझी इच्छा होती, यावेळी ती पूर्ण झाली. श्रावण महिन्यामध्ये ह्या सर्व देवांचं आणि देवींचं दर्शन मला होत आहे. आजही मी महालक्ष्मीच्या चरणी नतमस्तक झाले या कोल्हापूर नगरीमध्ये, जे म्हणजे खरं तर क्रांतीची नगरी असं म्हणायला हरकत नाही आहे, राजकारणाच्या आणि विचारांच्या इतिहासामध्ये. त्या नगरीमध्ये आपल्या महालक्ष्मीच्या चरणी मी नतमस्तक झाले. देवीला काय मागितलं असं मला बरेच प्रश्न विचारतात आणि बरेच राजकारणी ह्याच्यावर उत्तरही देतात, पण खरंच देवीला काय मागितलं मला सांगता येत नाही, कारण मला देवीला काहीच मागता येत नाही. त्यांचं एवढं सुंदर रूप असतं, हे मन लावून मला पाहायला खूप आवडतं, पण तरी असं जाता जाता हेच मागते की आपल्या देवीनी एवढं वैभव, एवढं ऐश्वर, एवढं संपन्न देणाऱ्या महालक्ष्मीनी कोणाला काहीही कमी पडू देऊ नये, लोकांना कधी उपाशी झोपू देऊ नये, कोणाच्या दारात जायची वेळ आपल्यावर आणू नये आणि आपल्या दारात आलेला व्यक्ती रिकाम्या हाताने जाऊ नये,
एवढंच देवीला मी प्रार्थना करते.